सेतू अभ्यास यात्ता नववी विषय आहे सामाजिक शास्त्र आणि भूगोल दिवस नववा आपण बघणार आहोत संदर्भ या तटवी विषय भूगोल प्रकरण एक स्थानिक वेळ व प्रमाण वेळ अध्ययन क्षमता आता बघा अध्ययन क्षमता त्यानंतर आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले आहेत पहिले काही बाबी आठवूया तर यामध्ये चार प्रश्न आहे बघा एक आहे जगाच्या नकाशात प्रत्येकी एक अंश अंतराने काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते दोन सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे तीन पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात आणि चार सध्याच्या काळात काल मापण्यासाठी कोणते साधने वापरतात तर सर्वप्रथम आपण या चारही प्रश्नांची उत्तरे लिहून घेऊया तर पहिला प्रश्न आहे बघा जगाच्या नकाशात प्रत्येकी एक अंश अंतराने काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते तर उत्तर आहे तीनशे साठ दुसरा प्रश्न आहे सूर्या सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे उत्तर आहे सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा पृथ्वीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती फिरण्याचा म्हणजेच परिवलनाचा परिणाम आहे प्रश्न तीन पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात उत्तर आहे पृथ्वीच्या परिवर्णना दरम्यान दररोज तीनशे साठ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात प्रश्न चौथा सध्याच्या काळात कालमापण्यासाठी कोणते साधने वापरतात उत्तर आहे घड्या तसेच दिनदर्शिका वापरतात अशा पद्धतीने आपण या चारही प्रश्नांची उत्तरे आपण इथे बघितलेली आहेत त्यानंतर पुढं बघूया आपण उपक्रम आहे बघा आचार्यत्रे यांच्या आजीचे घड्याळ या कवितेत आजीचे घड्या नेमके कोणती ते शोधा ही कविता इंटरनेट किंवा संदर्भातून तुम्हाला शोधायची आहे आता खालील प्रमाणे कृती करूया आवश्यक साहित्य जगाचा नकाशा या इत्यादी आठवी नवी भूगोल विषयाचे पाठ्यपुस्तक हा आता कृती काय करायला लावली आहे बघा मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भात विविध रेखावृत्तांच्या स्थानिक वेळा शोधता येऊ शकतात यासाठी पुढील उदाहरणे अभ्यासा उदाहरण एक काय बघा इराणमधील मशाद हे शरण साधारणपणे साठ अंश पूर्व रेखावृत्तावर आहे जेव्हा ग्रीनिचला दुपारचे बारा वाजले बघा ध्यानात घ्या असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ आपल्याला काढायला सांगितलेली आहे आता बघा तर इथे आपण लक्षात घेऊ शकतो की इराणमधील मशाद हे शरण साधारणपणे किती साठ अंश पूर्ववर आहे पूर्व रेखावृत्तावर आहे आणि जेव्हा ग्रीनिचला दुपारचे बारा वाजले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा आणि आता विधान आपल्याला दिलेले आहे बघा पुढं मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ चार मिनिटांनी वाढत असते बघा आणि ग्रीनिच व मशाद या ठिकाणांच्या रेखावृत्तातील फरक किती झाला बरोबर साठ अंश म्हणजे एकूण वेळेतील फरक बरोबर किती घेतला साठ गुणिले चार त्याचं उत्तर आलं बघा दोनशे चाळीस मिनिटे बरोबर दोनशे चाळीस भागिले साठ मिनिटे बरोबर चार तास म्हणजे चार तासाचा आपल्याला या फरक दिसून येतोय बघा मग आपण काय म्हणू शकतो इथे बघा तिथे बारा वाजलेले होते किती बारा वाजलेले होते तर तिथे बारा वाजले होते म्हणजे चार तास पुढे जायचंय बघा म्हणजे मशाद येथे आपल्याला आपण इथं म्हणूया सायंकाळचे इथं ध्यानात ठेवा एक मिनिट आपण दुसरा पेन वापरूया इथं इथं आपण काय म्हणूया सायंकाळचे इथं सायंकाळ लिहून घ्या तुम्ही सायंकाळचे चार वाजले असतील सायंकाळचे किती वाजले असेल तिथे तर चार वाजले असतील तर इथं फक्त आपल्याला सायंकाळ इथं व्यवस्थित लिहून घ्या आणि इथं चार वाजले असेल कारण चार तास असतात तिथं किती वाजले बारा बाराच्या पुढं चार तास आपण गेलो मग एक दोन तीन किती वाजतील तिथं चार वाजले असतील आता तसंच आपल्याला उदाहरण दोन सांगितलेलं बघा तर उदाहरण दोनमध्ये मध्ये पण आपल्याला समजून घ्या आपण बघा आता ब्राझील देशातील मॅनॉस हे शहर साठ अंश पश्चिम रेखावर रेखावर तर पहिले पूर्वेवर होतं बघा आता इथं पश्चिम इधानात घ्या आणि ग्रीनीच येथे मध्यान्नाचे बारा वाजले किती वाजले बारा दुपारचे असता मॅनोस येथील स्थानिक वेळ काढा आता मॅनोस येथील स्थानिक वेळ काढायची आपल्याला बघा मग आपल्याला विधान दिलेलं आहे तर मग आपण काय म्हणूया इथं बघू ग्रीनीच व मॅनोस या ठिकाणच्या रेखावृत्तातील फरक किती येईल तर येईल इथं बघा साठ अंश फरक येईल किती येईल साठ अंश एकूण वेळेतील फरक आता एकूण वेळेतील फरक मग किती झाला बघा साठ गुणिले चार आणि बरोबर ते किती मिनिटे होतात दोनशे चाळीस मिनटं होतात बघा आणि दोनशे चाळीस भागिले साठ मिनिटे बरोबर होतात चार तास किती होतात चार तास आपण थोडं किती होतात चार तास मग म्हणून म्यानॉ शहर गिरणीच्या इथं ग्रीनीच्या इथं येईल आता मी इकडे लिहितो थोडंसं मला पुरणार नाही म्हणून ग्रीने मी अनुश्वर ग्रीनीच्या इकडे लिहितो काय येईल पक्षीमेला कोणत्या दिशेला आहे पक्षीमेला आता थोडं मी माऊस न लिहते म्हणून माझा अक्षर समजून घ्यायचं आहे तुम्हाला पक्षीमेला असल्याने या ठिकाणची स्थानिक वेळ ग्रीनेच येथील वेळेपेक्षा किती चार तासांनी किती तासांनी चार तासांनी मागे आहे काय आहे मागे आहे बघा फरक बघितला आपण म्हणून जेव्हा ग्रीनिचला मध्यानं असेल तेव्हा मॅनवसला सकाळचे सकाळचे किती वाजले असन आठ वाजले असतील तर अशा पद्धतीने आपली ही कृती सांगायची आहे किंवा समजून घ्यायची आहे म्हणजे त्या रेखा वृत्तावरती फरक असल्यामुळे त्या टायमामध्ये कसा फरक होतो या आपण उदाहरणाद्वारे मी तुम्हाला तुम्हाला व्यवस्थित इथे समजून सांगितलेलं आहे तर आता आपल्याला खाली काय सांगितलं बघा काय समजले ही कृती करून तुला काय समजले किंवा शिकण्यास मिळाले आता ही कृती करून नेमकी आपण काय शिकलो तर चला मी तुम्हाला सांगतो आता आपल्याला काय समजलं बघा की मूळ रेखावृत्तावर असलेल्या मूळ ग्रीनिज शहरापासून पूर्वेला वेळ पुढे गेलेली असते बघा पूर्वेला वेळ पुढे गेलेली असते व हो पश्चिमेला वेळ मागे असते म्हणून मशाद व मॅनॉस हे शहरे ग्रीनिजपासून अनुक्रमे साठ अंश पूर्वेला व हो पश्चिमेला आहेत हो ग्रीनिजपासून दोन्ही शहरातील वेळेत दोनशे चाळीस मिनिटांचा फरक आहे मात्र मशाद हे शहर पूर्वेला असल्याने सायंकाळचे चार वाजले असतील व मॅनॉस हे शहर पश्चिमेला असल्यामुळे त्या ठिकाणी सकाळचे आठ वाजले असतील यावरून असे समजते की मूळ रेखावृत्तापासून पूर्वेला असणारे रेखावृत्त व पक्षिमेला असणाऱ्या रेखावृत्त यांच्यातील वेळेतील फरक समजला तर मला हे समजलं आपण इथं लिहू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर इथं सोडवून घेतलेलं आहे तर अधिक माहिती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी समजून सांगितले बघा आणि अधिक माहिती जर तुम्हाला लागत असेल तर या संदर्भाने अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला पुढील लिंक महत्त्वाचे असतील तसेच इयत्ता आठवीचे भूगोल विषयाचे पाठ्यपुस्तक प्र प्रकरण स्थानिक वेळ वेळ व नवीचे भूगोल पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तकातील प्रकरण आंतरराष्ट्रीय वाररेषा ह्या आपण अभ्यासू शकता तर अशा पद्धतीने मी नववा दिवस तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथे समजावून सांगितलेला